नमस्कार, मी मयुरी तुमचं मयुरी स्पेसमध्ये स्वागत करते। आज इथे मी तुम्हाला एगलेस लेमन स्पॉन्ज केकची रेसिपी दाखवणार आहे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये पटकन होणारा केक आहे। ही मी तुम्हाला कढईमध्ये करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। 2 चमचे बेकिंग पावडर घ्यायची आहे। 1/2 छोटा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळे पदार्थ आपण चाळणीने चाळून घेणार आहोत। इथे मी चहाचे जे छोटे चमचे असतात ते चमचे वापरलेले आहे। आता हा आपला मैदा चाळून झालेला आहे, ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या टिनला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर वरून थोडासा मैदा भरभरून या पद्धतीने पूर्ण टिनला तो मैदा लावून घ्यायचा आहे। हा टीन आता तयार आहे। इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे। 3 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हा 1 छोटा चमचा असे मिळून 3.5 चमचे तेल वापरायचे आहे। आता हे दही आणि तेल पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये तेल पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे तोपर्यंत आपण हे दही फेटून घेणार आहोत। दही आणि तेल एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटी पिठी साखर घेऊन तीही दह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी 1/2 चमचा किसलेली लिंबाची साल आणि 2 मोठे चमचे लिंबाचा रस घेऊन तेही आपण या दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत। दही आणि बाकीचे पदार्थ चांगले एकत्र झाल्यानंतर आपण मगाशी चाळून घेतलेला जो मैदा आहे तो थोडा थोडा करून या दह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेणार आहोत। कट अँड फोल्ड मेथडनी तुम्ही हा मैदा या दह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करा। खूप जास्त हे मिश्रण मिक्स करू नका, जेवढं हवं आहे तेवढंच मिक्स करा। इथं आपलं पीठ थोडंसं फुगायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण ग्रीस केलेल्या टिनमध्ये हे मिश्रण ओतणार आहोत। केकचं तयार बॅटर ग्रीस केलेल्या टिनमध्ये आपण ओतून घेणार आहोत। बॅटर पूर्णपणे ह्या टिनमध्ये ओतून झाल्यानंतर हा टीन 2-3 वेळा असा आपटून घ्या, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून जातील। कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा टीन आपण ठेवून देऊ आणि वरण झाकून ठेवून 15-20 मिनिटं हा केक बेक करू। 15-20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता केक छान पद्धतीने फुगला आहे आणि बेकही झालेला आहे। इथे मी केक चेक केल्यानंतर कुठेही या काठीला केक चिकटत नाही, म्हणजे आपला हा केक एकदम तयार आहे। आता हा केक 10-15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊ। केक व्यवस्थित थंड झालेला आहे, त्याच्या कडासुद्धा सुटलेल्या आहेत। केक व्यवस्थितपणे टिनमधून बाहेर निघालेला आहे आणि तो एकदम थंडही झालेला आहे। इथे मी केकच्या वरून थोडीशी पिठी साखर भरभरणार आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल। वरून पिठी साखर टाकली नाही म्हणून चवीमध्ये काहीच फरक जाणवणार नाही। केकचा 1 तुकडा कापून दाखवते। खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक तयार होतो आणि या केकमध्ये आपण लिंबाची साल टाकल्यामुळे दुसरा इसेन्स वापरायचीसुद्धा गरज नाही, त्यामुळे इसेन्स नाही म्हणून हा केक बनवायचा थांबू नका। आता क्रिसमससुद्धा जवळ आलेला आहे, त्यामुळे हा लेमन स्पॉन्ज केक घरी नक्की करून बघा। बघू शकता केक आपला केवढा स्पॉन्जी झालेला आहे, केकला जाळी केवढी छान पडलेली आहे। खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार होतो, नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।